परत आम्ही ज्यावेळेस मीटिंगला आलो तर मीटिंगमध्ये सगळे आतुरतेने वाट बघत होते. तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे शेतकरी जमा झाले होते. तिथे मला वाटतं याच्यावरून धाराशिवरून शेतकरी आले होते. धाराशिवरून शेतकरी आले होते. तिथं सुंदर प्राणी सर्व चर्चा झाली. तिथं सर्वांचं मार्गदर्शन झालं. भरपूर आदान प्रदान झालं. सगळ्यांना आम्ही गिफ्ट दिले, ट्रॉफी दिल्या. तिथं परत पाऊच वाटले, ड्रॉ काढला. आणि तिथं पण भरपूर उशीर झाला. तो आमचा सर्वात लांबचा प्रवास सुरू झाला. सर्वात लांबचा म्हणजे तिथून थेट आम्हाला परभणीला जायचं. कुठे सांगोला कुठे परभणी. मग आम्ही अंबाजोगाईला थांबायचं ठरवलं. अंबाजोगाईला पहिली व्हिजिट होती. प्लॉटवर व्हिजिटला गेलो आणि तिथं आम्ही पाहिलं काय ऊस यांचे दोन प्लॉट अख्ख्या परिसरामध्ये एक नंबर. परिसरातले पॉस ऊस असे एवढे एवढे कांडे. त्यांचा असा हिवीत विधीचा कांडा. ते सगळं त्यांचे प्लॉट जेव्हा पाहिले आम्ही अक्षरशः त्यांनी सांगितलं जेव्हापासून तुमचं वैदिक वापरलं म्हणे त्या कांड्या अशा लांबल्या. जनरली ऊसाच्या खालच्या कांड्या पेऱ्या मोठ्या असतात आणि वरच्या लहान. यांचं उलट यांचं खाली लहान. ते जुनं खत वापरलं ते काय तिरुण पुढे वापरलं वैदिकचं खतरनाक सगळा ऊस जबरदस्त दाट लांब कांड्या एक नंबर ऊस खत आहेत आपली कंपनीचे नांदेडचे. ठीक ते आला माझ्याकडे आल्यानंतर मी काय केलं की एक डोस त्याचा दिला गेला. कुठं या जरा उसाला. आणि मग त्याच्यानंतर माझी याची एक दिवशी हा शेतात येऊन गेला. हा त्याच्यानंतर डोस द्यायचा होता. आता म्हणजे मेन डोस मोठा. हा त्यावेळेस भरणीला मोठ्या. हा तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का ते टाकलं किती बदल झाला. हे टाकलं त्यावेळेस त्याच्यात. आता तुम्हाला मी इथं दाखवतो कांड्या सुरुवात. खरंच ऑब्झर्वेशन तुम्हाला सिलेक्ट केलं पाहिजे. म्हणजे त्याचा का ते हे त्या खताचे कांडे ते मी इथपर्यंत बापरे. हे तर मिराकल. म्हणजे त्याच्यामुळे हे कांडे निघाले अगोदरच्या डोसामुळे. आणि नंतर ते टाकल्यावरती हे टाकल्यावर हे निघाले. आता जनरली खालचे कांडे लांब राहते म्हणून ते बारीक राहते. हे उलटा कार्यक्रम. ते म्हणे साहेब ऍव्हरेज आपलं दीडपट वाढणार. आमच्याकडे चाळीसच्या पुढे ऍव्हरेज जात नाही. हे 70-72 आरामशीर. मी तर म्हणलो 80 येणार. ऍव्हरेज काय आहे या भागामध्ये. 50-75 व्हायलाच पाहिजे त्याचं. आणि इथं तरी कमी मध्ये जसं जाताल तेवढे फुटू आहे. 10-15 ऊस 80-90 टच करणार. विचार करा 40-80 वर गेला म्हणजे दुप्पट झालं ना. हो दुप्पट म्हणजे पैसे किती वाढले. दुप्पट म्हणजे काय त्याला 300-600 व्हायले ना. 3 लाखाची दिवा ना. 6 लाख बरोबर आहे ना. चांगले आलं तर मग त्यांचे दोन प्लॉट पाहिले. मी ड्रोनचं शूटिंग घेत होतो. शूटिंग घेता घेता ड्रोन घुसला होता म्हणजे. तर म्हणजे सर या भागामध्ये दुष्काळ पडला होता. पाणी नव्हतं. लोकांचे ऊस सुकून गेले. पण आपला हिरवागार होता. आणि आज लोकांचे ऊस तुम्ही जाऊन पाहिले पातळ झाले बारीक झाले. आपला ऊस आहे तसाच. तुम्ही सगळ्यात मोठं चमत्कार माहिती का. खोडवान सुरू कोणता तुम्ही ड्रोनमधून ओळखू शकता. खोडवा ऊस हा जनरली सुरूचा ऊस हा भारी असतो. खोडव्याचा कमजोर असतो. का कारण खोडवा कमजोर का असतो. लोक काय त्याला भरपूर खत टाकत नाही. कारण जे मागच्या वेळेस टाकलं तेवढं टाकतात. आणि त्याचा विकास झालेला असतो. मग त्याच्यामुळे तो खोडवा त्यांचा. आणि वैदिकचं गंमत वेगळी. वैदिकचा सुरू बारीक असतो. खोडवा जास्त येतो. जर सुरूला तुम्हाला जर 70 टन निघाल तर खोडवा तुमचा 90च टनाला निघणार. अहो नवीन फुटले असत ना. तेवढं खाद्य त्याला दिलं ठीक. तर ते ऊस एकदम सुंदर पाहिला. ते म्हणे तिथं मला एक गाजरावाली शेतकरी आली होती. ते एकदम एक्साइटेड. ते म्हणे साहेब अख्खं पावसात गाजरे फुल पाऊस होता. आजूबाजूला अख्खी दलदल आहे. आणि आपल्याला पूर्ण वापस आहे म्हणे. एसिडिटीच्या खतांची कमाल आहे. गाजरं पण एक नंबर आहे. सर आता मी गाजरा त्याची गेले 20 गुंठ्यामध्ये गाजर केली. खुर्शी अमृतच्या 2 बॅग टाकल्या होता. आणि ही आर एन पी एच की 10 किलो आपलं मिराकॉल आपली एसएमएस आणि मिराकॉल आणि मिक्स करून टाकले. ज्या ऐशी पासून मी गाजर टाकलीत त्या ऐशी पासून रोजच पाऊस आहेत. तरी पण गाजर इतके आले छान की वाटलंच नव्हतं की गाजर येतील म्हणून. मी असं सोडून दिलं की आपले गाजर काही येणार नाही. आज गाजर टाकले आणि उद्यापासून पाऊस सुरू झाला. ते आतापर्यंत आणखीन पण चालूच आहे पाऊस. तरी पण गाजर अशी इतकली आली. मिल्क चार्जेस पण आपला तो रिझल्ट मिळाला. 5 वर्षापासून ती अंगावर असेल गाय त्याची 2-3 महिन्यामध्ये ओके झाली. मिल्क चार्जेस एवढं त्याचा विश्वास प्रचंड. त्यांनी ते सगळं झालं. त्यांनी पण अनुभव सांगितले. दुसरे एक शेतकरी आला होता त्यांनी पण अनुभव सांगितले. मला कोणी विचारतं की भाऊ तुमचा ऊस एवढा भारी असं काहीतरी तुम्ही शेतकरी वापरता वगैरे. तुम्ही मला काही विचारू नका. ऊस पाहून या गावाच्या ऊस पाहून या म्हणे. पहिला ऊस पाहून मग माल भेटा.
किंवा मग मला फोन कर, तसं करू नका. ते म्हणे आपण जर काही सांगितलं ना, ते म्हणता मग तुम्ही तेच वापरलंय कशावर, तुम्ही फक्त जे चांगले चांगले तोच ऊस जर फोटो आम्हाला पाठवला असेल तर कशावर. एवढे उद्योग करायचे कारण तुला इच्छा आहे ना, जाय पाय जाऊ बोल माझ्या ऊसा बरोबर. ते सगळं पाहून आम्ही जेव्हा रिटर्न आलो, मग त्यांनी ते सत्कार वगैरे केला हॉटेलमध्ये त्यांच्या, त्यांना खूप आनंद आला. मग त्यांनी त्यांच्या मुलाची भेट घालून दिली, ते दोन चार शेतकरी आले आहे की नाही, त्यांनी मग ते मिल्क चार्जरचं दूध दिलं म्हशीचं, म्हशीचं पहिल्यांदा म्हशीचं दूध दिलं. परळीला आलो दर्शन घेतलं बाबाचं, तर परळीला आलो दर्शन नाही घ्यायचं म्हटलं कसं व्हायचं, मग दर्शन घेतलं बाबाचं. आणि बाहेर आल्यावर आमची दौरा जाणार होता नितेश डोळे सोनपेठ परभणी का जिल्ह्यामध्ये, बसलो गाडीवर समोर यांनी फोन केला येतो आम्ही, तुम्ही कुठे आहे म्हणे परळीमध्ये, म्हणजे तुम्हाला लेट टाईम लागणार, मी म्हणे आलो 25 मिनिटात, आता हे बोलून जाणार 25 मिनिटात येतो. बसल्यावर जेव्हा रस्ता सुरू झाला, हा 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 आसान 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 की गाडी अशी अशी सारखी अशी असं वाटायचं. आम्ही समुद्रामध्ये लाटाईवर आम्ही जहाजामध्ये असं, आम्ही कमीत कमी कालावधी मी तिथे पोहोचलो. आणि मग तिथे शेती पाहिजे त्यांचा जो प्लॉट आहे पूर्ण काळाभोर आहे, त्यांच्या शेजारचा प्लॉट आहे पूर्ण पिवळा आहे. आणि त्या शेतकऱ्यांनी मान्य केलं का त्यांचा ऊस जुना असून सुद्धा यांच्यापेक्षा बारीक आहे, जमीन वर असून सुद्धा यांचा ऊस खाली असून 1 फूट, मालकालाच माहित नाही आपला ऊस 1 फूट खाली. त्यांना म्हणतो मी म्हणतो अरे हा खाली आहे तुमचा, तुम्ही नाही म्हणलं नाही, मग वाटतं म्हणजे हा म्हणजे सर त्यांचा खाडीची म्हणजे. आणि मग तो 1 फूट ज्यादा वाढ झाली त्याची वरून तरी पण यांच्यापेक्षा. तुम्ही ज्या बांधावर उभे तुम्ही जागेवर सर अजून बांध या बांधाच्या पलीकडं केमिकलचा प्लॉट, म्हणजे ते इकडं वरीचा प्लॉट. सगळ्यात पहिला फरक पहा, हा ऊस जो आहे तो बांध किती उंच आहे त्याच्यापेक्षा, किती उंच आहे सपाटी लेवल एकदम लेवल आहे. हा उंचावर का वाटतो माझी उंच काय करता यावा वाटलं पण यावर जाईल म्हणजे 1.5 फूट जमीन खाली. आणि हे सांगताय का हा प्लॉट याच्यापेक्षा अगोदरच आहे, मागचा काहीतरी हिशोब चुकू राहिली, तुमचा प्लॉट 2 महिने अगोदरचा आहे, नंतरचा आहे त्या प्लॉटच्या नंतरचा आहे. तुम्ही इथलेच आहे तो प्लॉट त्यांचाच आहे. तुम्ही त्याला काय काय वापरलेले त्या DAP 10-20 बरोबर आहे ना. आता मी काय बोलण्यापेक्षा तुम्ही मालक इथे 2 मालक इथे उभे असलो मी तुझ्या काय बोलाव, बरोबर आहे की नाही. मला हे विचारायचं आहे तुमच्या मनामध्ये एवढा आदर कसा माझ्या बघून हे बघितलं काय बघितलं तुम्ही ऊसामध्ये फरक, ऊस पडला नाही तेवढा एक हिरवळीमध्ये फरक आहे. ह्या ऊसाला वरून पाहिला आम्ही पट्टा ड्रोन मधून, तर हा ऊस हिरवा आहे आणि तिकडचा ऊस कसा पडतो त्याला पिवळा दिसतो. आणि माग हा ऊस मागेच तिथे आम्हाला अजून चमत्कार पाहायला भेटला, तिथे एक गांधीचं पोळ होत, ते सगळे पळायला लागले. म्हणजे थांबा पळू नका, ते कुठे बसले ना म्हटलं, नाही म्हणे ते आता उठलं असतं म्हणजे, म्हटलं उठलं तर नाही ना तुम्ही काय उठला ते, म्हटलं तुम्ही साईडनं असे उभे राहा म्हटलं, त्याला साईडनं अजिबात तेवढं आमच्या उठलं असं उभे राहिले सगळे उभे, म्हटलं हालचाल करू नका. मग त्याच्या लांबून मग सगळा पाला बिला काढला ऊसाने जिल्हा दिसावं म्हणून. आणि मग मस्तपैकी ते त्यांची तुलनात्मक उदाहरण दाखवलं की हा ऊस आणि तो ऊस किती फरक आहे पात्यामध्ये त्या याच्यामध्ये सगळं मान्य केलं कशीत करणे. साहेब म्हणे माझा ऊस यांच्यापेक्षा हलकाच नाही हलका ना तो ऊस आहे. आणि हा ऊस आहे तो ऊस याच्यापेक्षा जुनाट वाटतो नीट पा, हा तरुण वाटतो तरुण. या ऊसाकडे जर पाहिलं तर याचं जे काही चमक आहे हा नवा वाटतो. बघा हा कुठला घ्या, हा काय वाटतो नवा. तुम्हाला मी प्रयोग दाखवतो का, याने आंघोळ केली दिसते, हा बऱ्याच दिवस आंघोळच करेल नाही, हा तरी चांगला आहे जरा घेतक लावा त्याच्यापाशी लावा. या दोघांमध्ये काय असेल सोपा कसा दिसतो लांबून तर कुणी ओळखू शकत नाही, पण जवळ ओळखू शकत, पण लांबून तज्ज्ञ माणूस तुमच्यासारखं ओळखू शकतो. तुम्ही अभ्यास होईल म्हणून तुमच्या लक्षात आलं की नाही याच्यामध्ये काहीतरी जादू आहे. त्याला काय आहे केळीच्या कोंबासारखी याला चाल पुढे चालू आहे, ऐक नाही त्याची चाल वरती थकली पा, म्हणजे त्याचे पानं जसे तलवारी सारखे सरळ आहे पानाची काय रुंदी कमी, रुंदी किती फरक आहे रुंदी फरक आहे की नाही. पान मोठ फळ मोठ किती मोठा फरक आहे पा, ऐक एवढा फरक ऐक. ते सगळं झालं त्यांची लिंबूची बाग पाहिली, त्यांचा उत्साह पाहिला. त्यांनी एका ठिकाणी
कपासला वापरलेले, पण कपासमध्ये सुद्धा त्यांना काहीच रिझल्ट नाही भेटला. त्याचं कारण असं, तिथे निमोनीची बाग होती 20-25 वर्ष, त्यांनी तिथे तणनाशक कैक वेळा तणनाशक मारलेले, जमीन त्या भागात लोकांनी ग्लायफोसेट मारून पूर्णपणे निर्जीव करून टाकल्या. ऊसाच्या ऍव्हरेज 35-40 वेळ आलेली, तुमच्या सोयाबीनचं याचं ऍव्हरेज 5 वर आलेली, जमीन पिकतच नाही अशी परिस्थिती, पण जमिनी भरपूर असल्यामुळे त्यांना काही कळत नाही. अशा प्रकारे त्यांची सगळी व्हिजिट घेतली, ते जसं लोकांची चर्चा केली आणि तिथून आम्ही निघालो मिटिंगला परभणी. परभणी म्हणजे मराठवाडा. मराठवाड्याचा किस्सा असा आहे, पाणी लावून द्यायचं आणि घरी निघून झोपून द्यायचं, झोपून घ्यायचं, संध्याकाळी येऊन डुबूक पाहायचं, परत 12 वाजायचं. रिलॅक्स लाईफ, जे येईल ते परमेश्वराच्या कृपेने. आणि मग ते जर असं एखाद्या मिटिंगला जर गेली तर तिथं पराक्रम टोंपे सर होते, ते म्हणजे लोक येत्याकडे त्यांनी 300 खुर्च्या लावल्या होत्या, 450 नंतर 150 खुर्च्याला 450 लोक बसून हे जागा पुरेन, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले. एवढी येतील अशी अपेक्षा नव्हती. मराठवाड्यातून शेतकरी शिकाय शिकाय, म्हणजे अशा प्रकारची सगळी गर्दी झाल्यानंतर मग कार्यक्रम सुरू झाला. सगळं माहिती झाल्यानंतर लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला. त्यांना मी टाळ्या वाजून घेतल्या, त्यांच्या भरपूर बोलता येत नव्हतं तेव्हा पण, पण ती परमेश्वराची कला की माझं दुःख त्यावेळेस गायब व्हायचं. आणि मग त्या यातना वेदना जाणवायच्या ते, ती ज्यावेळेस ती सगळी माहिती झाली मग ती जेवण करायला गेले. जेवण करून आल्यावर फक्त 10% लोक गेले होते, सगळे लोक थांबले. मग मस्तपैकी नंतरचं सेशन झालं. नंतरच्या सेशनमध्ये सर्वांना गिफ्ट वाटले, ड्रॉ लकी ड्रॉ केला सर्वांना. ते तिथे पण काही ट्रॉफ्या होत्या. आजूबाजूला बोर्ड सगळ्या ठिकाणी लावलेले होते, सुंदर बोर्ड लावले होते सगळ्यांचे. ते शेतकऱ्यांना असं एक वेगळा माहोल होता. शेवटपर्यंत शेतकरी थांबले. अनेक जण सेल्फी काढायला पुढे आले. तिथे त्यांनी सांगितलं, साहेब म्हणे, अशा प्रकारची शेतकऱ्यांची मिटिंग आणि मेळावा हा विक्रम म्हणे आहे, रेकॉर्ड ब्रेक झाले. संध्याकाळी त्यांनी आम्हाला सुंदर एका रेस्टॉरंटमध्ये, गार्डन रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले. तिथे एक शेतकरी स्वतः वैदिकची एक गहूची चपाती भाजी, भेंडीची वैदिकच्या भेंडीची भाजी घेऊन तिथे आलेला होता, सगळं घेऊन हॉटेलमध्ये. तिथं ऑलरेडी एक आपले फॅन बसले होते. और आज भी हमारे यहाँ देखो, आज भी बेचे अपन ने 140-150 फील्ड पे से. दूसरी गोष्ट म्हणजे परभणी येथून आपला माल सूरतला गेलेला आहे. सूरतला आपले पाहुणे आहेत खूप, म्हणजे बिझनेस आहे सगळे मोठे. तर एवढा खतरनाक रिस्पॉन्स आहे. ये बोली हमने ये 10% लिहिला. व्हिएतनाम हे ड्रॅगनचा देश, राईट राईट, परंतु समस्या ही त्यांच्याकडे पेट्रोल केमिकल त्या माणसांचं आयुष्य वाढलं. आयुष्य वाढवणं म्हणजे हे परमेश्वराचं काय कोणाचं नाही. ड्रॅगन असं आहे, दूध खाणार आहे का काळामध्ये ऋषी काय खात होते ते त्यांनी ड्रॅगनला वापरलं होतं. सगळे बिझनेसमॅन मोठे ते सांगण्याचा तात्पर्य असं की एक वेगळाच माहोल तिथे तयार झाला त्या हॉटेलमध्ये. तिथून त्यांचा निरोप घेतला आणि पुढच्या प्रवासाला रात्री निघालो. आमचा प्रवास सगळ्यात लांबचा होता. प्रवास होता मूर्तिजापूर, मोहित गुप्ता सर. मोहित गुप्ता सर 10 वाजेपासून वाट बघत होते. 1 वाजता तिथे रात्री आमचं स्वागत केलं हॉटेलमध्ये, आम्हाला पोच केलं. सगळं रात्री झोपलो. सकाळी उठल्यावर परत गुप्ता सर हजर, पोहे घेऊन नाश्ता घेऊन व्हिजिटला निघालो. व्हिजिटला त्यांच्याच घरी जायचं होतो, त्यांच्या प्लॉटवर गेलो. त्यांच्या प्लॉटवर व्हिजिटला, प्लॉटवर व्हिजिटला गेल्यावर आम्हाला हेच कळणं, आम्ही व्हिजिटला आलो हे कमी टिकला. 70-80 शेतकरी जमा, एक एक करता करता 100-150 शेतकरी जमा झाले. त्याची ती व्हिजिट घेतली. त्यांनी काय केलं होतं, RLPH वापरलं होतं अर्ध्या सोयाबीनला, अर्ध्या सोयाबीनला त्यांनी SSM वापरलं होतं. सोयाबीनमध्ये तर फरक पडलाच. आजूबाजूच्या लोकांना
3-4-2-3 क्विंटल सुद्धा नाही तरीची सोयाबीन कमी कमी 10-12 निघणार 8-10 तर गॅरंटी निघणार एवढी 14 एकरमध्ये 5 क्विंटल निघणार आणि यांना कमीत कमी एकरी 8-10 क्विंटल गॅरंटी होणार एवढा मोठा डेपो लावलेला होता त्याच्यावर त्यांनी तूर लावली होती त्याला अजून काहीच करायला नव्हत्या तुरीला त्याच्यावरच पण तरी सुद्धा आरएनपीएचची तूर होती ना त्याच्यापेक्षा एसएसएमची तूर पॉवरफुल होती त्यांना म्हटलं आरएनपीएच म्हणजे गहू आहे ते दळायला शिजवायला चपाती करायला वेळ लागत होता हे पाव आहे लगेच खायला रेडी जर आरएनपीएच दूध आहे हे त्याचं काय गुलाबजामची दूध जास्त खायला आवडत नाही म्हणलं गुलाबजामच्या मागं पळत नाही तसं आहे म्हटलं हे जादू आहे मग त्यांनी ते सगळे बदल दाखवला ते सगळं मातीत झालेले बदल लोकांनी पाहिले आता दिवशी प्रचंड पाऊस म्हणून त्यांनी रोटेटर मारला होता पाऊस झाल्यानंतर तरी त्या जमिनीमध्ये रोटेटर चालूच शकत नाही त्या पावसामध्ये माती आम्ही निघू निघेपर्यंत पूर्ण भुसभुशीत झाली होती त्यांचे ते सगळं सुंदर त्याचं जे वातावरण शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव तिला आले दोन तरुण शेतकरी होते मोंड्याचा माल ते म्हणे साहेब तूर आपली अशी एक नंबर आहे म्हणे त्यांनी तुरीची किस्से सांगितले म्हणजे माझी तूर आज जवळपास 10 फुटाच्या जवळपास गेली आणि यावर्षी एसएसएम टाकलं त्याची फवारा मारला नाही तुरीला अजूनपर्यंत नाही मारला 12 फुटाचा फट आहे पूर्ण झाकलेला आहे बोलले 12 फुटाचा आणि आमचं आम्ही समजा 9 इंचावर तूर लावली आहे 9 इंच आणि 12 फूट अंतर आहे आमचं पूर्ण झाकलं आहे पण यावेळेस आम्हाला असंच वाटत आहे की का 9 इंचावर लावली कारण की आम्हाला आता पुढच्या वेळेस आम्ही असा विचार केला तिघांनी पण की आपण पुढच्या वेळेस 1.5 फूट लावूया डबलचा अंतर करायचा भरपूर अनुभव सांगणार राम लागलेली होती मिलचार्जेचा अनुभव एका शेतकऱ्याला गावाने चार्जर दिलं कोणी गावाने त्याला चार्जर नाव दिलं कारण प्रत्येकाला मिलचार्ज त्यांनी गावातल्या अनेक शेतकऱ्यांच्या गायांचे प्रश्न सोडवले मग हा चार्जरचा डॉक्टर आहे तो म्हणे नाव चार्जर काढून टाकून देऊ अख्या गावात यांचं गावात नावच चार्जर झालंय काय पूर्ण गावात काय म्हणतात यांना चार्जर खबर मिल्क चार्जर रेकमेंड करतो कसं सर आता तुमचे व्हिडिओ दोन महिने मिल्क चार्जरचे पॅकेट वापरले सर हे माझे मुलं चहा पियत दूध फक्त दूध पाहिजे माझं नावच घेत नाही नाव विसरले लोक नाव विसरले म्हटलं चांगलं विचारतात ना अजून बाजूची म्हणतात अरे बा तू त्याचं नाव पोरका साहेब चार्जर कसा काय म्हणतो मग मला विचारतात ते अरे बा चार्जर कसा आहे मग म्हटलं चांगली गोष्ट आहे मग मी सांगत होतो शेतकऱ्यांचं मला केलं भरपूर सर एवढ्या गायांचे आशीर्वाद जर कुणी मला विचारलं कोणी गाई जर बिमार दिसली काय झालं एक काम करा कमिशन काही नाही सर कमिशन हे आपण कार्य करतो त्याच्यापर्यंत येतात ते लोक अशा प्रकारचे अनेक किस्से तिला पाहायला भेटले तिकडून मग निघालो आम्ही निघाल्यावरती मिटिंगला निघालो मग पोहोचलो गेल्यावर पहिलं अंबाबाईचं दर्शन घेतलं अंबादेवीच कुठे अमरावती मिटिंगला आल्यावरती सगळे वाटच बघत होते हॉल भरला होता हॉलमध्ये मग जागा निघाली पुढे सगळे अखुरच्या पॅक मग मस्तपैकी का सुरू झालं मी बोलायला सुरुवात झाली सुरू झाल्यानंतर भरपूर चर्चा झाली मार्गदर्शन झालं खूप आनंद झाला त्या शेतकऱ्यांना मला मी पहिल्यांदा पाहिलं खूप आनंद झाला किती शेतकरी जे होते ते खूप एक्सायटेड होते चर्चा करत होते माहिती सांगत होते आणि खूप त्यांना याच्याबद्दल अपेक्षा होती की काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळेल त्यांना सांगितलं मी एससीटी वैदिकमध्ये तुम्ही पहिल्याच वर्षी किमान एकरी 1 लाख रुपये कमवा दुसऱ्या वर्षी 2 लाख रुपये तिसऱ्या वर्षी 3 लाख रुपये चौथ्या पाचव्या वर्षापासून 5 लाख रुपये एकरी आपल्याला असं 10 लाखापर्यंत जायचं आहे म्हणजे मी त्यांना सुरुवातीला त्या ठिकाणी काय सांगायचो की तुम्ही काय केलं पाहिजे पहिल्यांदा एससीटी वैदिक 100% काय असतं हे पहिलं समजून घेतलं पाहिजे मग त्याच्यामध्ये आरएनपीएचची इक्वल टू के त्याच्यानंतर गोअमृत आणि हे तिन्ही अत्यंत महत्वाचे 3 पिलर्स आणि शेवटी व्यवस्था अशा 4 गोष्टी तुम्ही जर करत असाल तर तुम्ही 100% वापर
तुम्ही अमृत जल नाही वापरलं, गोअमृत तयार नाही केलं विलचाराचं, किंवा तुम्ही आर एन पी एचा अर्धपट वापरलं तर सीटी वैदिक होत नाही 100%. नंतर त्यांना सांगितलं मी चार जे सूत्र कोणती आहेत कशाच्या आधारावर ही शेती केली जाते, ते चार आधार असतात. मग आम्ही काय सांगायचो की तुम्ही विधिपथ्य साधना काय म्हणतो, विधिपथ्य साधना समजून ते शेतकऱ्यांना फार नवल वाटलं. विधिपथ्य साधना म्हणजे काय हेच त्यांना माहिती नाही, तिथं रहस्य आहे खरं. तुम्हाला जर यशस्व तुमची जर यश टिकवायचं असेल तर विधिपथ्य साधना, तुम्हाला जर यश टिकवायचं नसेल एखाद्या वर्ष यश मग तुम्ही नगावा. तुम्हाला जर सतत श्रीमंत होत जायचं आहे शेतीमध्ये तरी विधिपथ्य साधना फार महत्वाची आहे. आणि त्याच्यानंतर मी त्यांना तीन आसर सांगायचे, महाआसर. एक आर एम पी एचचा केचा बेसल डोस, दुसरं शिलाजित, आणि तिसरं एस एस सी. जर आर एम पी एच इज इक्वल टू के जर दूध असेल तर शिलाजित खवाय, आणि एस एस एम काय गुलाबजाम. आणि जर तुम्ही आर एम पी एच आणि एस एस एम एकत्र केलं तर मग ती राजा राणी बरोबर आहे, संपूर्ण पोषण प्रोटीन पर्यंत कार्बोहायड्रेट पर्यंत. अशा प्रकारे सर्व त्यांना जर शिकवलं मग शेतकऱ्यांचं लक्षात आलं की आपण चुका कुठे करतो, पाणी 50% कमी करा, हे सगळं माहिती झालं. शेतकऱ्यांना मला उत्साह वाढला, शिकून घेण्याची इच्छा वाढली. शेतकरी खेळून राहायचे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, आणि मग जेवण वगैरे झालं मग सगळ्यांचे एक मॅडम होते ते मायक्रोबायोलॉजी झाले होते, त्यांनी सांगितलं जेवढे जीवन वाढतात, त्यांनी माणसाच्या शरीराचा अभ्यास केला होता, म्हणजे माणसाच्या शरीरात जेवढे जीवन वाढतात तेवढे रोगाची संभावना वाढते. आणि आपण शेतकऱ्यांना हे शिकत आलो की जेवढी जुम्यामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल, जेवढा रस वाढेल, जेवढं तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये बॅक्टेरियल काउंट वाढेल, तेवढे तुमचे पिकं काय शेळ्यामध्ये येणार धोक्यामध्ये, पिवळे पडणार आणि रोगाला बळी पडणार, सकिंग पेस्ट येणार आणि कीड लागणार. हे सूत्र तिथं मला आणखी कन्फर्म झालं. आता एम एस सी शिकलेली म्हटल्यावर 5 वर्ष घातली त्यांनी तिथं शिकाय. सर्वांना माझा नमस्कार, आणि सगळे शेतकरी खूप सर तुमच्याकडे खूप आशेने आलेले आहे, कारण शेतकऱ्यांची खूप वाईट परिस्थिती. मी स्वतः शेतकरी आहे. ऍक्च्युली मी 15 वर्षापासून जैविक शेती करत होती, पण सरांनी आज त्याला काय तुम्ही सोनं आणि दुसरं काय बेंटेक्स नाव दिल्यामुळे बेंटेक्स नाव दिलं आहे सरांनी माझ्या हाती. मी पद्धत करते, गोष्ट ती इतकी आहे की मी फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम टाकत होती, पण त्यांना खाण्यासाठी काहीच नव्हतं. मी विचार केला आपण काढी कचरा सगळा क्लीन करतो आणि कार्बन सोर्स नव्हतं, तर सरांची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि कार्बन सोर्स दोन्ही ऍड होत आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचे हे की पुढची पिढी कशी स्ट्रॉंग होणार आहे, कारण आपल्या समाजाला काही देणं लागतं. आपण जर पेस्टिसाइड वापरत असेल तर जो अन्न ते खातो त्याच्या तब्येत बिघडण्यासाठी आपण शेतकरी जबाबदार होतो आहे, म्हणून आपले देणं आहे समाजासाठी. प्लीज सर्वांनी, मी हे म्हणणार नाही की सरांचं एसीटी वापरा किंवा नका वापरू तो तुमचा प्रश्न आहे, पण कमीत कमी प्लीज पेस्टिसाइड कमी करा, त्याच्यामुळे समाजाचं आणि पुढच्या पिढ्यांचं खूप नुकसान होत आहे. थँक्यू. मी प्रत्येक मीटिंगमध्ये एक कार्यक्रम चालू केला होता, बी एस सी ॲग्रीमध्ये 2 बोलवायचं, तिथं मला हुशार म्हणून भेटलं. तुम्ही बी एस सी ॲग्री करून मी 1 नंबर शेती करतो. बीएससी आणि वडिलांची जी शेती परंपरिक शेती होती त्याच्यात एवढा मोठा फरक पडला का? आज जवळपास मी 15 ते 20 लाख रुपयाचं उत्पादन काढतो. मग त्याला म्हटलं नेमॅटोड आणि रायझो बीएमच्या गाठीमध्ये काय फरक राहतो? रायझो बॅक्टेरियाच्या गाठी आणि नेमॅटोडच्या गाठीमध्ये काय फरक इंग्रजी करते. मला हे सांगायचंय की तुमची शेती जोपर्यंत तुम्हाला सायन्स कळत नाही तोपर्यंत तुम्ही मातीतच जाणार, हे मला सांगायचं. बरं म्हटलं, एंडोसल्फान तुमच्या पुस्तकात होतं? तो म्हणे हा होतो. म्हणे ते काय सध्या? ते म्हणते बॅन. म्हणलं इकडं बॅन आणि तिकडं फॅन, तिकडं कसं काय? म्हणजे नाही माहिती, आता अभ्यासक्रमच असा आहे म्हणे. तेच उत्तर लिहावं लागत. तुमच्याकडं एंडोसल्फान नावाचं कंटेन असायचं पुस्तकात, तेव्हा ते बॅन होतं. होतं 20 वर्षापासून एंडोसल्फान काय आहे बंद आहे. बघ आता ते जर बॅन आहे तर तुमच्या अभ्यासक्रमात कसं आहे ना सर? ते युनिव्हर्सिटी मध्ये रिकमेंडेशन, त्यात
युनिव्हर्सिटी काय करते त्याचं रिकमेंडेशन देते ज्या वर्षी पण देते चालू वर्षी 2024 पण देते आम्ही गव्हर्नमेंटने बॅन केला आहे बरं जाऊ म्हटलं किती वर्षाचं तुमचं सेशन किती वर्षाचं आहे ते म्हणे आमच्याकडे 8 सेशन राहते 4 वर्षाचं म्हटलं सगळे मिळून किती पुस्तकं राहते ते म्हणे 10-15 पुस्तकं एका सेशन राहते म्हणते जवळजवळ 100-150 पुस्तकं राहते म्हणते म्हटलं एका पुस्तकात कमीत कमी 10 चॅप्टर राहत असतील ना धडे ते म्हणे हा म्हटलं 4-500 धड्यांमध्ये ऑर्गॅनिक कार्बनवर मातीवर किती धडे ते म्हणजे धडे नाही एक पॅरेग्राफ आहे ज्याच्यावर शेती आहे जे जो आज सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर एकही चॅप्टर नाही आणि एकही अख्खं पुस्तक पाहिजे म्हटलं अख्खं वर्ष पाहिजे त्याच्यावरती एक 2 सेमिस्टर त्याच्यावर पाहिजे म्हटलं त्याच्यावर काहीच नाही म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांना काय गायडन्स करता ते म्हणजे आम्ही लोकांना व्हरायट्या रोग आणि पीजीआर याच गायडन्स करतो म्हणजे तुम्ही अगोदर कुठे दिले रोग येणार किती 4 वर्षामध्ये किती पुस्तकं असतील सगळी 4 वर्षामध्ये सर आता एका सेमिस्टरला 12 सब्जेक्ट 12 सब्जेक्ट आणि 4 सब्जेक्टमध्ये 12-48 50 पुस्तकं झाली एका पुस्तकामध्ये कमीत कमी धडे किती असतील चॅप्टर कमीत कमी 10 किती झाले 500 झाले का 500 चॅप्टरमध्ये मातीवर सेंद्रिय कर्मावर किती चॅप्टर आहे आज सब्जेक्ट आहे नाही चॅप्टर तुम्ही आठवणी प्रत्येक सेमिस्टरला राहतो साहेब सेंद्रिय कर्मावर किती चॅप्टर आहे एक टॉपिक दिलेला राहतो चॅप्टर आहे का चॅप्टर नाही सध्या चॅप्टर म्हणजे टॉपिक दिला राहतो फक्त एवढा एक पर्टिक्युलर टॉपिक दिला राहतो आणि त्याला आपण त्याचा मर्यादित टॉपिक दिला राहतो तेवढा टॉपिक असे चॅप्टरमध्ये एका चॅप्टरमध्ये असा छोटासा एवढा टॉपिक दिलेला आहे फक्त एक मुद्दा कशावर ऑर्गॅनिक कार्बनवर बरोबर आहे म्हणजे मातीचा कसावर सी एन रेशो मग बाकी काय काय शिकवत बाकी सर मग त्याच्यावरती व्हेरायटी डिसीज डिसीज कंट्रोल फंगस अटॅक बरोबर आहे ना अटॅक कंट्रोल म्हणजे यांनी गृहित धरलेले वीक लावलं काय अटॅक येणार आहे तुम्ही रोगाची शेती शिकवू शकता म्हणून ती शेती काय आज खर्चाची ते प्रश्न उत्तर जेव्हा झाले तेव्हा ते विचारलं हा मला तुम्ही टेन्शन घेऊ नको वैदिक वापरायचं तुम्ही हा वापरायचं म्हणलं टेन्शन फ्री राहा मग ते दोघ जणांनी सांगितलं जेवढे जण मला भेटले त्या सगळ्यांनी सांगितलं साहेब आमच्या शिक्षणाचा आणि आमच्या प्रत्यक्ष नोकरीचा काही सांग म्हटलं मग हे असे जर तुम्हाला गायडन्स मिळते त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता हां ज्यांना स्वतःचा पाया नाही हे सगळ्यात मोठी समस्या आहे शेतीची मग ते सगळं क्लिअर झालं तिथं पण मस्तपैकी सगळ्यांना मार्गदर्शन करून गिफ्ट वाटले तिथं पण आपण ड्रॉ काढला सर्वांचा सत्कार केला आणि पाऊच दिले आपण SSM प्लस SGचे आणि वंदे मातरम घेऊन आपण पुढच्या दौऱ्याला निघालो पुढचा मुक्काम फरला आहोत धुळे मग आम्ही असं ठरवलं व्हिजिट करायची तिथे आहे ना तिथंच मुक्काम करू मग जळगावमध्ये मुक्काम करायचं ठरवलं रात्री तिथं पण 1 पोहोचे 1 पोहोचल्यावरती आम्ही हॉटेलमध्ये गेलो सकाळी व्हिजिटला निघालो भुसावळ तालुक्यामध्ये गेलो व्हिजिटला निघताना जेव्हा बाहेर आलो तेव्हा पाहिलं जळगावचं परिस्थिती ते पडके जुनी बंगले घरं त्या लोकांच्या बंगल्यावरती जे नेमप्लेट आहे ते निम्म्या गाळलेल्या हक्क धुईनं माखलेलं ते जे शहर पाहिलं म्हटलं हे शहर एक भग्न अवस्था आहे म्हणलं जर जर जळगाव शहर जर असेल तर शेतकऱ्यांना काय नाव ठेवायचं मग तितकं उत्पन्न काही हे नाही ना रिसोर्सेस नाही शेतकऱ्यांचे त्यांना उत्पन्न नाही मग खरेदी विक्री नाही आर्थिक उलाढाल नाही म्हटलं हे चित्र बदललं जळगावची केळी प्रसिद्ध झाली पाहिजे जळगावची केळी बदला मी साहेब आज CMV व्हायरस खरं आहे का खोटे सगळे लोक केमिकल वापरतात नंतर केळ्यामध्ये आळ्या निघतात आणखीन भरपूर गोंधळ सगळे मग आता लोक केळी आवडीने खात नाही म्हणून म्हणलं आता काहीतरी केळीत व्हायला पाहिजे योगायोगाने आमची व्हिजिट केळीचीच होती गेलो आम्ही व्हिजिटला व्हिजिटला जाताना असे रस्ते चाललं आहे कोणी घेऊन पुण्यावरून पुंजाबा चाललाय म्हटलं आता तर असं नसं करता करता आला होतो शेतकरी शेतकरी आला ते ज्या बोलीतून त्यांनी गाडी घातली बाबा इकून मोठी भिंत आणि इकून अख्खं ते पांढर आणि मधून तो रस्ता निघालो पोहोचलो पोहोचल्यावर शेतकरी भेटले तिथे अख्ख्या परिसरामध्ये एकच केळीची बाग मग त्याचा किस्सा ऐकला त्या शेतकऱ्याचा स्वतःच्या मुलाला किडनी डोनेट केली होती त्या माणसाने त्या माणसाचे एकेकाळी 5 फोकलँड होते करोडोचा व्यवसाय होता आणि आज तिने ती सगळी विकलेली होती कोरोनामध्ये
तो परत आयत आला होता, त्यांनी जमीन घेतली, त्या जमिनीमध्ये ही केळी लावली. 4 एकरमध्ये केळी होती 7,000 खोड. केळी अशी चमचम चमचम करायची, असा फोटो काढून घ्यायचा. त्यांना पाणी व्यवस्थापन कोणी शिकवेल नव्हतं, पाणी व्यवस्थापनाची दानादानाच होती. मग त्यांचे केळीचे घर, केळीला फण्या फक्त 7-8 खालच्या 2-4 होते, आणखी कापल्या त्यांनी, पण फण्या सापासारख्या फणा काढलेल्या लांब लांब विथवीत दीडदीड विथाचे केळीचे वादे. आणि मग त्यांची सगळी मुलाखत ऐकली, त्यांचे अनुभव ऐकले, ते शेतकरी सांगत होते की म्हणे तुमच्या एसएचजी वैदिकमुळे आज तुमच्या भागामध्ये मी केळीचा प्रसार करू शकतो, माझं कपास 1 नंबर आहे, माझी केळी 1 नंबर आहे. त्या केळीला व्यापारी सांगत होता की तुम्ही टेन्शन घेऊ नका, याचे बाजार आणखी वाढणारे लगेच विकू नका. व्यापारी म्हणत होता, व्यापारी काळजी करतो यांच्या केळीची. ते म्हणे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघेल. जेवढ्या रुपयाला जमीन विकत घेतली होती का, त्याच्यापेक्षा 1 रुपया तरी जास्त होईल. व्यापारी म्हणे अजून 8-10 दिवस राहू द्या तुम्ही, स्वतःहून म्हणला. हो 8-10 दिवस राहू द्या दिवाळीचे. त्याला कळलं हे काहीतरी चमक पान त्याच्यावर, गोऱ्या गोमटे पोरासारखे आहे की नाही. म्हणजे हे मी म्हटलं 15 रुपये जरी गेलं, 15 गुणिले 15 किती पैसे होते? 2.25 म्हणजे काय? 2.25 बरोबर आहे का? म्हणजे एका याच्यामध्ये तुम्हाला 25 लाख रुपये होते. ताकद वैदिकची त्यांनी दाखवली. केळी एक्सपोर्टच, एक्सपोर्ट क्वालिटी. आपण मार्केटमध्ये 1 नंबर कधी कधी माल पाहतो, फण्यांमध्ये एवढं 4-4 बोटांचं अंतर फण्यांमध्ये. आपण जनरली फण्या पाहतो कशा अशा गच्च चिकटलेले, आपल्याला वेगळ्या खायला येतात, पण ते हेदू माशा वेगळ्या, 4-4 बोटांचं अंतर. त्या ते सौंदर्य म्हणजे असं समाधान वाटलं ना, तुम्हाला सांगतो खरंच एस सी वैदिक काय हे ते पाहिलं. कळलं त्या शेतकऱ्यांनी बेसल लोस किती टाकले, कसे वापरले, सॉइल चॅनल किती सोडलं, त्याच्या मुळ्या कशा वर आल्या, एकदम खतरनाक सगळं. दगडं खाली सगळे काळी जमीन नाही, केळी जमीन कशी लागते, ब्लॅक कॉटन सॉइल, जमीन नुसती खडकाळ. पण यांची केळी पाऊस सगळे छकेत, सगळा गाव छकेत. ते म्हणे याच्या पैसे जास्त झाले म्हणून हा खर्च करतो म्हणे. तिथं काय केळी लावली म्हणे, हा सगळं गाव येळत काढायचं. ते म्हणे अवजार वाटलो कोणते लागत, आणखी वाटलो काय झालं इथं. एवढं त्याला शेतकऱ्यांना नाव ठेवत होते, पण जेव्हा त्याची केळी पाहिली अख्खे लोक सलाम ठोकायला लागले. त्याला आजूबाजूला असे मोळासारखे लोक, तुम्हाला माहिती चमत्कार तिथे एस सी टी वैदिक तिथे चमत्कार, आणि चमत्कार तिथे नमस्कार. मग त्याचप्रमाणे त्याचा पण नमस्कार, तो प्रचंड खुश झाला. एवढा फॅन आहे तो, एवढा मोठा माणूस आहे, पण एवढा फॅन आहे आपला खूप. त्याचा मुलगा पण आलेला, एक शेतकरी पण होता जो आपला जबरदस्त फॅन होता, तो 4 वर्षापासून वापरत होता, बरोबर ना. अशा प्रकारे आम्ही ती सगळी व्हिजिट केली आणि त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या घरी गेलो, फोटो काढला. आम्ही एक प्रयोग केला, रस्त्याने जाताना केळीची स्लाइस करून तळलेले ते वेपर्स असं आकर्षित करत जाणार, कारण भुगलेली होती ना. आणि मग ते वेपर्स पण खाल्ले. वेपर्स खाल्ल्यावर मग चिकट चिकट लागायचं, पण खाय काय पारे मरता क्या न करता. तिथून निघालो घरी, गेलो कुणाच्या मस्तांना आनंद झाला खूप. त्यांच्यावर एक फोटो काढला. आणि निघाल्यावरती माझ्या डोक्यात एक केळी निघायची, अगोदर आयडिया आली पोहे खाता. अरे म्हटलं आपण केळं आणली त्याचे पण चिप्स करून बघू, आपण खायला चिप्स, ही चिप्स काहीतरी फरक असा ना. ते चिप्स आणले, हे 2-3 किलो त्यांच्या दिले, चिप्सचे तळून काढले आणि आणले ना तळून, आणि दोन्ही खायला दिले. लाजवाब ते खाल्लेले ज्या, अरे वा, त्याची टेस्ट असे कुरकुरीत आणि अजिबात चिपचिप नाही. चिपच होते पण चिपचिप नाही, म्हणजे अजिबात गच्च नाही, असे चिकट नाही, एकदम असे क्रंची आणि एकदम सॉफ्ट खायला, असे ओठाने चघळावे. म्हटलं अरे वा, काहीतरी आहे वा आपल्या याच्यामध्ये. मग तो आनंद खूप मोठा होता. ते चिप्स घेऊन गेलो, त्यांच्याकडनं डबा आणला. मग तिथे मीटिंगला गेलो, ज्या वेळेस सगळी माहिती झाली, सगळं झालं, अनेक शेतकऱ्यांचे अनुभव घेतले, शेतकऱ्यांनी अनुभव सांगितले, आम्ही तिथे केळी दाखवली, केळी पाहून शेतकरी चकित झाले. काही शेतकऱ्यांनी अनुभव सांगितले की आमची कपास एवढी एवढी भारी कपास आली. ते नंदुरबारचे डिस्ट्रीब्युटर्स वगैरे होते, ते पण खूप एक्सायटेड होते, त्यांनी खूप चांगले रिझल्ट काढले. आणि बाहेरच्या जिल्ह्यांमधून भरपूर, म्हणजे सगळ्या ठिकाणून भरपूर शेतकरी, उरळतोळ्यातून कमी होते, जळगावमधून भरपूर आले होते. तर थोडक्यात सगळं झालं त्या ठिकाणी. आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना तिथे पिकांसंदर्भात माहिती दिली. आपण शेतकऱ्यांना लक्षात आलं की नाही आपण शेती चांगली करू शकतो. मग मागास सांगितल्याप्रमाणे सगळी माहिती त्यांना सांगितली आम्ही तिथं. ती सांगितल्यावरती मला वाटतं मध्ये जेवणाचा ब्रेक झाला, सगळे जेवण करायला गेले. आणि त्याच्यानंतर मध्ये गॅप झाल्यावर तिथं काही दिवसात दिवस त्यांनी मला तिथं दम दिला. तर म्हटलं आज शेवटचा दिवस यायला, म्हटलं
कसं तरी आता काढ आहे की नाही मग एक पूर्ण असा जीव एक उठून तिला सगळी माहिती घेतली त्याचा सगळ्यात मोठा कार्यक्रम मध्ये बाबांनी ते योग येऊन आलेली होती काय योग यांची 1.5 क्विंटल हळद 150 किलो हळद त्यांनी विकायला होती पाऊच मध्ये 1/2 किलो पाऊशर वगैरे अशी होती तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी ती हळद जेवणाच्या सुट्टीच्या आतच विकून दिली समज परत त्यांनी एक्स्ट्रा काढली म्हणजे एसटी वधिकचं जे उत्पादन आहे ते नुसतं वासावरून आणि आवाजावरून जात ते मधी जेवणा सुट्टी मी तुमचा आवाज चालवतो रेकॉर्डिंग ना म्हटलं बाबा सारखे सारखे एवढी बरोबर करून थकत नाही रेकॉर्डिंग लावलं होतं बाबा ते हळद जबरदस्त विकली गेली तिकडनं आल्यानंतर तिकडनं आम्ही निघालो संध्याकाळी पोहोचलो घरी आमचं स्वागत झालं सगळ्यांचं सगळ्यांचं औक्षण झालं चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से ज्या वेळेस आम्ही घरी आलो सगळं स्थिर चावर झालो मला मोठा काटा उभा राहिला बोलायचं कसं होत आजपर्यंत निभावलं लोकांनी बोबडं बाबडं काहीतरी ऐकून घेतलं यांच्या पुढे कसं बोलायचं उद्या बरं तिला तर मी कमीत कमी एखादं 2 तास मला मिळायचे इथं उद्या कसं उभं करायचं मग सकाळी मी चौकशा केल्या इकडे तिकडे म्हटलं दात काढायचं दात काढायचं पण काय डॉक्टर नाही ते मी तीच कंडिशन ते म्हणजे 11 नंतर डॉक्टर आणि कार्यक्रम दिलं तर डिस्ट्रीब्युटर लोकांचा मेळावा अख्खे राज्यामधून डिस्ट्रीब्युटर येणार मग ते योगायोगाने मी आवरलं निघणार तेवढाच मला फोन आला सी ए साहेबांचा म्हणे एक डॉक्टर आलेला आहे आणि तो तयार आहे मग गेलो डॉक्टरांकडे तिकडे डॉक्टरांकडे गेल्यावरती ते आलेले आम्ही गेलो तिथे त्यांनी पाहिलं माझ्याकडे ते म्हणे सोयल चार्जर टेक्नॉलॉजी तुम्ही कोण प्रसाद सरांनी मला सोयल चार्जर टेक्नॉलॉजी माहिती म्हणे तुम्ही कोण त्यांचे वडील म्हणजे त्यांना म्हटलं का हो भोज द्यावाच लागेल का ते म्हणे हा द्यावा लागते म्हणे नाही भोज दिली काढा ना म्हणलं काही जीवच नाही म्हणलं त्याला नाही म्हणे ते आम्हाला प्रोसिजर काही नाही म्हणे थोडा प्रॉब्लेम म्हणजे किती वेळ बदल राहील ते म्हणे थोडा वेळ टेन्शन बाहेर काही नाही म्हणा मध्येच बदल होईल इकडे मिटिंग चालू होणार चालू झाली आणि तिकडे गेलो 10 वाजता तरी दात कटकन वाजवला काढलं ते दात काढल्यानंतर ते म्हणे गोळा झाला दाबून म्हणे किती वेळ म्हणे 1/2 तास म्हटलं 1 मिनिट नाही तर वेळ आता कसं करायचं म्हणे ते म्हणे अजून 1.5 तास बोलू नका थुकू नका चूळ भरू नका सारे त्यांनी अशी लिस्टच वाचली सगळी ठीक आहे म्हटलं आलो घरी 10 मिनिटं झाली सर म्हणे मी आईस्क्रीम घेऊन ते आईस्क्रीम घेऊन आली मग मी काय 15 मिनिटं गोळाला फेकूल आता गाई होती तेवढी आणि तो आईस्क्रीम अर्धी आईस्क्रीम खाल्ली अर्धी त्यांना खायला लागलो खा म्हणलं त्यांचा वाढदिवस होता सत्कार केला तेव्हा फेट्यावर आला फेट्या बेटा बांधला निघालो बाबा तयारी करून इथे आलो ते अर्ध तोंड माझं बधीरच होईल असं एवढं तोंड बोलायचं फक्त म्हटलं हे नक्की दिसतंय कसं म्हणलं आशा जाऊ बाहेर ते एवढंच बोलायचं येतच बसेल बघ सुजे हा आता बाबर वण झाला तरी पण आलो तरी पण दिवसभर पा चेहरा माझा त्या दिवशी सुकलेलाच पूर्ण पूर्ण दिवसभर एवढे सुकलेले एवढे शांत माझे गंभीर फोटो कधी जिथे नाही तेवढे गंभीर फोटो त्या डिस्ट्रीब्युटरचे मेळाव्यात आलेले तर मग ती मिटिंग चालू झाली सुंदर तो प्रोग्राम झाला नंतर सगळ्यांना आपण सांगितलं की शेतकऱ्यांना तुम्ही अपेक्षा काय डिस्ट्रीब्युटर लोक शेतकरी सक्सेसफुल आहे शेतकरी करोडपती आहे शेतकरी लखपती आहे पण तुम्ही भिकपती का बरं ते आपण स्पष्ट करून दाखवू त्याच्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या चुका आहे 7 प्रश्नांची त्यांना आपण काय दिली क्वेश्चनेअर दिली प्रश्नावली दिली त्याच्यामध्ये त्यांना मार्क नाही पडले त्यांना कळलं जर 700 पैकी 700 पडले तर आपण काय करोडपती आपण सुद्धा लखपती मग त्या सगळ्या त्याची जाणीव झाली त्यांच्याकडनं होणाऱ्या 6 चुका त्यांना दाखवल्या बरोबर की नाही शेतकऱ्यांना 100% RNPS देत नाही ऐक नाही शेतकऱ्यांना फक्त कृषी अमृत देता SSM मध्ये SSM राहतं हिमत गोल राहत नाही अशा विविध प्रकारच्या चुका ते करतात पाणी व्यवस्थापन शिकवत नाही शेतकऱ्याला डोस रिपीट करण्याची पद्धती सांगत नाही डोस कुठं टाकावा हे सांगत नाही फॉलोअप घेत नाही अशा अनेक चुका त्यांच्याकडनं होतं त्यांना दाखवून दिल्या आपण त्याच्यानंतर आपला प्रोग्राम बाहेर आला
मग आपण बाहेर आल्यानंतर सर्वांना बक्षीस वितरण केलं, जेवण झालं आणि सर्वांनी मी ग्रुप फोटो काढला मस्त मोठा, बरोबर की नाही? तिथे आपला प्रोग्राम संपला. खऱ्या अर्थाने दिवाळी मेळावा हा अशा प्रकारे सुरू झाला. पहिल्या दिवशी, दहाव्या दिवशी संपला तो दिवस परवाचा. मग काल सगळ्यांना काय भेटली? सुट्टी भेटली. आणि मग दुपारून फॅक्टरीवर गेलो, फॅक्टरीमध्ये अख्खा दिवस गेला, रात्री आलो घरी. अशा प्रकारे पूर्ण हा पूर्ण जी दिनचर्या आहे ती गेल्या 11 दिवसांची. हा त्याचा 12 दिवस, म्हणून आज वसुबारस. म्हणजे मलाही माहित नव्हतं, बघा परमेश्वर कशा प्रकारे तिथींचं व्यवस्थापन, काय म्हणतो, कुठलंही कार्य तिथी पाहून केलं पाहिजे. आपण तर वैदिकचं कार्य करतो, वैदिकचं कार्य तर तिथी पाहिलंच पाहिजे, पण आपण तिथे पाहत नाही. पण तिथे पाहा कशी जुळू लागली. आणि प्रथमीला आपलं प्रथम चर्चा सत्र झालं, द्वितीयेला द्वितीय, तृतीयेला असं करत करत दशमीला दहावं काय झालं, मेळावा झाला. आणि एकादशी काल होती, एकादशीला पूर्णपणे आढावा बैठक आणि फॉलोअप झाला. आणि आज द्वादशीला पहिला दिवस आहे, इथे त्याचं काय झालं, सगळं पूर्ण विवेचन झालं सगळं. आणि दिवाळी सुरू झाली खऱ्या अर्थाने. 15 दिवसाची तिथी आहे, खऱ्या अर्थाने दिवाळी मेळावा आहे. नुसता एक दिवसाचा नाही आहे किंवा दोन दिवसाचा नाही, तर पूर्ण तिथी व्हायची पण ही दिवाळी साजरी करणार. अशा प्रकारचा या सिटीमध्ये दिवाळी आनंद मेळावा शेतकऱ्यांचा साजरा. धन्यवाद.